आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे यांचा बारवाड कार्यकर्त्यांतर्फे सत्कार. कृषी व उद्योग स्थायी समितीच्या संचालकपदी निवडीबद्दल गौरव. कारातका जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे यांची कृषी व उद्योग स्थायी समितीच्या संचालकपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल बारवाड भाजपा कार्यकर्त्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुमित्रा उगळे म्हणाल्या की आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच सर्वांच्या सहकार्याने मला हे पद मिळालं आहे. यापुढेही जनतेच्या सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी या पदाचा उपयोग करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी बारवाड ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री बत्ते, अप्पासो बत्ते, संजय देसाई, सदाशिव चव्हाण, अभय निर्वाणे, युवा नेते रणजित तिटवे, दादासो मधाळे, दिलीप कोणे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कारतगावहून तानाजी बिरनाळे. तर मी सुमित्रा दिलीप कुमार उगळे, जिल्हा पंचायत सदस्य कारतगाव. आणि खरोखरच मला असं आनंद वाटतो की मला प्रत्येक गावातून माझे अभिनंदन करण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते, माझे सर्व बंधू भगिनी, माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी येत आहेत. तर गेली 2.5 वर्ष माझा जिल्हा पंचायतचा कार्यकाळ होऊन गेला. तर आपल्या जी काय असतील ते सर्व आम्ही कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या जनतेच्या सर्व पाठिंब्यामुळं आणि माझे मार्गदर्शक गुरु आमच्या आमदार सो शेषकर जोल्लेवीन यांच्या सहकार्यामुळं माझ्या जिल्हा पंचायतीमध्ये स्थायी समितीमधून कृषी आणि उद्योग या खात्यातून माझी संचालकपदी निवड झाली. उमेदवार खरोखर निवडून आले म्हणजे सुमित्रा उगळे वहिनी यांनी जे 2.5 वर्ष काम केलं त्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना स्थायी समितीमध्ये पद मिळालं आहे आणि वहिनीच्या आशीर्वादानं आणि या सर्व जनतेच्या खायमचा त्यांच्या पाठिंबा असेच जनता पाठिंबा राहील एवढी मी करतो.